नमस्कार मित्रांनो, आपलं सरळ व्याज टॉपिक चालला होता, त्यातला आता पुढचा पॉइंट पट। सरळ व्याज मध्ये पटीवर प्रश्न आले असता। पट म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल? समजा एखाद्या संख्येची दुप्पट आहे, बाराची दुप्पट किती असणार? बारा गुणिला दोन। पंधराची तिप्पट किती असणार? पंधरा गुणिला तीन। पट म्हणजे काय? तितकं मल्टिप्लाय म्हणजे काय? तितकं गुणिला। दुप्पट म्हणजे दोनाने गुणाकार, तिप्पट म्हणजे तीनाने गुणाकार, नऊपट म्हणजे नवाने गुणाकार, हे तुम्हाला माहित असणार। तर कधी कधी सरळ व्याज मध्ये असे प्रश्न येतात की तुम्हाला असं म्हटलं असेल की तुमचं सरळ व्याज हे मुद्दलाच्या 10 पट आलं किंवा 15 पट आलं तर व्याजाचा दर किती असेल, काळ किती असेल, असे प्रश्न आलेले असतात, बरोबर। तर मग आपल्याला असे प्रश्न आता बघायचे, बघू आपण एक एक करून। एका रकमेचे सरळ व्याजाने मुद्दलाच्या 9 पट सरळ व्याज येते। जर व्याजाचा दर व मुदत सारखी असल्यास व्याजाचा दर काढा। सिंपल क्वेश्चन आहे, काय काय दिलं ते बघू आपण आधी। बघा, एका रकमेचे सरळ व्याजाने मुद्दलाच्या 9 पट व्याज येते म्हणे। ती रक्कम दिली आहे का आपल्याला? ती मुद्दल दिली आहे का? नाही। मुद्दलला आपण काय म्हणून घेऊ? पी। आपल्याला माहिती मुद्दलला आपण काय म्हणतो? पी। ती रक्कम आपल्याला दिलेली नाही, एका रकमेची म्हटलं म्हणजे ती रक्कम काही पण असू शकते, म्हणून मुद्दल आपण काय घेतली? पी। सरळ व्याजाने मुद्दलाच्या 9 पट सरळ व्याज येते, म्हणजे सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट किती येतं हे? तर मुद्दलाच्या 9 पट सरळ व्याज आहे। मुद्दल किती आहे? पी। 9 पट म्हणजे काय? 9 × p म्हणजे 9p। 9 पट म्हणजे काय? 9 × p बरोबर 9p। पुढे काय? व्याजाचा दर आणि मुदत सारखी आहे। व्याजाचा दर म्हणजे आर आणि मुदत म्हणजे किती? टी। तर हा सारखा आहे म्हणे, व्याजाचा दर काढा। आपल्याला काय काढा लावलंय? आर काढायला लावलंय। आपल्याकडे फॉर्म्युला आहे, सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी आर टी भागिला शंभर, बरोबर। सिंपल इंटरेस्ट किती? बघा किमती का कळतं फक्त, सिंपल इंटरेस्ट किती आहे? 9p। पी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही म्हणजे ती पीच धरू। आर आपल्याला माहित नाहीये, टी आपल्याला माहितीये, टी आणि आर सारखाच आहे म्हणे, टी आणि आर सारखाच आहे। आपल्याला आर काढायचा आहे का नाही? मग टीच्या जागा काय लिहून टाका? आर लिहून टाका, बरोबर, भागिला शंभर। काय केलं समजलं? सिंपल इंटरेस्ट लिहून टाकला आपण, म्हणजे सरळ व्याज 9p। पी माहित नाही आपल्याला, तो लिहून टाकला। आर माहित नाहीये आणि टी काय दिलं आपल्याला? मुदत इक्वल टू दर दिलाय, मग टी इज इक्वल टू आर आहे, आपण आर लिहून घेतला टीच्या जागेवर। बघा, हा पी आणि हा पी कॅन्सल होऊन जाईल। इकडे 9 उरेल, इकडे आराचा वर्ग, बघा आर गुणिला आर काय होईल? आरचा वर्ग भागिला किती? 100। हा 100 इकडे भागतो, इकडे काय होऊन जाईल? गुणिला चालला जाईल, म्हणजे आर स्क्वेअर इक्वल टू किती? 9 × 100 म्हणजे किती? 900। आराचा वर्ग जर 900 तर आर किती येईल? 900 वर्गमूळ काय येतं? 30। 30 वर्ग 900 येतो का नाही? मग आर इक्वल टू किती आला? 30, म्हणजे आर इक्वल टू किती? 30%। व्याजाचा दर किती आला आहे? 30%। समजलं असेल तुम्हाला? काय केलं आपण? मुद्दल माहित नव्हतं आपल्याला, आपण पी मानली। सरळ व्याज आपल्याला काय दिलंय? मुद्दलाच्या 9 पट दिलंय, म्हणून काय करून घेतलं? 9p करून घेतलं, बरोबर। आणि व्याजाचा दर इक्वल टू टाइम दिला आहे, उत्तर काय आलं आपलं? 30% उत्तर आलं। आता बघा, जर असा काही प्रश्न आला आणि तुम्हाला शॉर्टकट सोडवायचा आहे तर तुम्ही कसं सोडवू शकता? बघा, प्रश्नामध्ये काय काय दिलं ते बघा आधी। व्याजाचा दर आणि मुदत सारखं दिले, म्हणजे आर इज इक्वल टू टी दिलंय, बरोबर। आर इज इक्वल टू टी दिलंय म्हणजे व्याजाचा दर हा मुदत दिलेला आहे। सरळ व्याज हे मुद्दलाच्या पटीत दिलंय, सरळ व्याज एका दिलंय मुद्दलाच्या पट मध्ये दिलं आहे। बघा, सरळ व्याज मुद्दलाच्या पटीमध्ये दिलंय का नाही असं? जर अशी कंडिशन तुम्हाला प्रश्नामध्ये दिली तर तुम्ही व्याजाचा दर म्हणजे आर, बरोबर, व्याजाचा दर किंवा टाइम म्हणजे काळ यांच्यापैकी काहीतरी एक विचारलं असणार, बरोबर। दोघी सारखाच आहे का नाही? व्याजाचा दर आणि टाइम सारखाच आहे, दोघींपैकी काहीतरी विचारलं असणार, ते बरोबर 10 × पट असा फॉर्म्युला आहे, उत्तर काढू शकता। काय सांगितलं मी? जर व्याजाचा दर हा टाइम इतका आहे, मुदत इतका आहे आणि सरळ व्याज हे मुद्दलाच्या पटीमध्ये दिलंय, बघा 9 पट, अशा कंडिशनमध्ये शॉर्टकट काय वापरता येईल? तर तुम्हाला एक तर व्याजाचा दर विचारला, एक तर काय विचारला असेल? टाइम विचारला असेल, तर त्याच्या बरोबर काय लिहायचं? 10 × √ पट, म्हणजे बघा 10 वर्गमुळात पट किती दिली आपल्याला? 9 पट दिली का नाही? म्हणजे 9
दहा गुणिला नवाचा वर्गमूळ काय येतं तीन इज इक्वल टू तीस म्हणजे किती तीस टक्के व्याजाचा दर किती आला तीस टक्के आपण डायरेक्ट काढू मग काय आलं होतं तीस टक्के फॉर्म्युला काय समजलं असेल तुम्हाला जर समजा तुम्हाला टाइम विचारला असता की किती मुदत जर तुम्हाला टाइम विचारला असता आता तुम्हाला व्याजाचा दर विचारला म्हणून काय होते तीस टक्के जर टाइम विचारला असता तुम्ही काय केलं असतं असंच केलं असतं पण इथे तीस टक्के आलं असतं का टाइम हा टक्क्यांमध्ये असतो का नाही टाइम कशामध्ये असतो वर्षांमध्ये असतो म्हणजे तीस वर्ष असं तुमचं उत्तर आलं असतं शॉर्टकट समजलं असेल पण माझं तुम्हाला मत आहे की प्रत्येक प्रश्नाला काही ना काही शॉर्टकट असतो तर मग एवढे शॉर्टकट पाठ करण्यापेक्षा जी स्टँडर्ड प्रोसिजर आहे तेवढी लक्षात राहू द्या थोडासा अर्धा मिनिट जास्त लागला तर चालेल पण चुकण्याचे चान्सेस राहत नाही बरोबर आता पुढचा प्रश्न बघू आपण दुसरा सेम प्रश्न आहे फक्त इथे काय दिलंय चार पट दिलंय इथे काय दिलंय चार पट दिलं आहे एका रकमेचे सरळ व्याजाने मुद्दलाच्या चार पट सरळ व्याज येतो तर व्याजाचा दर किती डायरेक्ट कसं येईल बघा डायरेक्ट पेक्षा आधी आपण सोडून बघू मुद्दल किती राहील पी मुद्दल किती राहील पी सरळ व्याज किती राहील सिंपल इंटरेस्ट चार इंटू पी कारण चार पट दिलंय का नाही चार इंटू पी व्याजाचा दर इक्वल टू काय दिलाय टाइम दिलाय डायरेक्ट फॉर्म्युला काय सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू आर इंटू टी वाजेल शंभर सिंपल इंटरेस्ट किती आहे चार पी हा पी आर माहित नाही आपल्याला टी बरोबर किती आहे आर भागेला किती शंभर पुढे काय हा पी गेला हा पी गेला चार इक्वल टू किती आर स्क्वेअर भागेला शंभर आर स्क्वेअर इक्वल टू किती आर स्क्वेअर इक्वल टू चारशे आर इक्वल टू किती वीस टक्के आर इक्वल टू किती वीस टक्के सेम मागचं उदाहरण आहे फक्त नवाच्या जागा काय दिलंय चार दिलंय असा प्रश्न येतो बरोबर काय उत्तर आलं तुमचं वीस टक्के जर शॉर्टकट सोडवायचं राहिलं तर काय केलं असतं आपण शॉर्टकट का सोडवलं असतं दहा गुणिला पट दहा रूट ऑफ पट किती आहे चार दहा गुणिला चारच वर्गमूळ किती दोन म्हणजे वीस टक्के किती आलं असतं वीस टक्के हा होता शॉर्टकट बरोबर आणि ती होती आपली स्टँडर्ड प्रोसिजर मला वाटतं तुम्ही स्टँडर्ड प्रोसिजर कडेच लक्ष दिलं पाहिजे याच्या शॉर्टकटच्या नादी काही लागायचं नाही पुढचा प्रश्न बघू आपण आता प्रश्न बदलेल बघा तिसरा प्रश्न प्रश्न असा आहे एक रक्कम पाच वर्षात तिप्पट होते पाच वर्षात तिप्पट होते तर व्याजाचा दर किती आता हा प्रश्न समजण्यासारखा आहे हा प्रश्न समजण्यासारखा आहे बघा काय दिले एक रक्कम पाच वर्षात तिप्पट होते तर व्याजाचा दर किती काय काय दिलंय बघा तुम्हाला ती रक्कम माहिती का नाही रक्कम काय राहील मग मुद्दल म्हणजे मुद्दलला किती म्हणू आपण पी मुद्दलला किती म्हणू आपण पी पुढे काय म्हटलंय पाच वर्षात म्हणजे टाइम दिलाय तुम्हाला मुदत दिलाय तुम्हाला किती टाइम पाच वर्ष बरोबर तिप्पट होते म्हणे काय सांगितलंय रक्कम तिप्पट होते म्हणजे व्याज तिप्पट नाहीये रक्कम तिप्पट होते आता तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली होती बघा कसं जर तुम्ही एखादी समजा रक्कम दिली काहीतरी समजा मी एखाद्याला पाचशे रुपये दिले आणि त्याने मला त्याच्यावर शंभर रुपये व्याज झालं तर तो काय मला फक्त शंभर रुपये परत करेल का नाही तो ते शंभर आणि पाचशे म्हणजे टोटल सहाशे रुपये परत करेल का नाही म्हणजे रक्कम किती दिली त्याने मला सहाशे दिली परत ती रक्कम दिली आपल्याला की तिप्पट रक्कम होते म्हणजे टोटल रक्कम तिप्पट होते नुसतं व्याज तिप्पट नाहीये तर टोटल रक्कम तिप्पट आहे रक्कम म्हणजे काय रास जी रक्कम तो परत करेल सहाशे रुपये तिला आपण काय म्हणू रास टोटल रास कशी लिहितो आपण मुद्दल अधिक व्याज रास कशी लिहितो आपण मुद्दल अधिक व्याज पाचशे रुपये मी दिलेले आणि शंभर रुपये व्याज टोटल मिळून काय तयार होते रास तयार होते आता ही रास किती दिली म्हणे तिप्पट दिली आहे रास किती दिली त्याने तिप्पट म्हणजे हा तीन इंटू पी रास किती दिली त्याने तिप्पट दिली आहे म्हणजे किती मुद्दलाच्या तिप्पट म्हणजे तीन इंटू पी आता मुद्दल किती तुमची पी व्याज तुम्हाला मिळून जाईल काय होईल हा व्याज इकडे राहू द्या हा पी इकडे प्लस मध्ये इकडे काय होऊन जाईल मायनस मध्ये म्हणजे व्याज इक्वल टू किती तीन पी वजा पी इक्वल टू किती दोन पी आणि पुढे काही एवढा अवघड नाहीये तुम्हाला इथपर्यंत मिळून गेलं सरळ व्याज इथे तुम्हाला सरळ व्याज मिळून गेलं बरोबर तर पुढे काही एवढा अवघड उरत नाही बघा आता आपल्याकडे काय काय सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला पी गुणिला आर गुणिला टी भागिला शंभर सरळ व्याज किती आहे दोन पी बघा रक्कम तिप्पट दिली होती
पण सरळ व्याज किती निघलं 2p, कारण ती मुद्दल ऍड करून झाली ती, मुद्दल आणि व्याज मिळून रास तयार होते बरोबर. एकूण रक्कम दिली आपल्याला, व्याज दिलेलं नाहीये. बस सरळ व्याज किती 2p इक्वल टू पी इंटू आर. आर आपल्याला काढायचं आहे. टाइम किती दिला आपल्याला 5 वर्ष. टाइम किती दिला आपल्याला 5 वर्ष भागिला 100. पुढे काय आता, हा पी गेला हा पी गेला, काय केलं, हा पी गेला हा पी गेला, 5 × 5 = 10 आणि वरचा 0 = 20 बरोबर. 20 × 5 = 100 होता. आता तुमच्याकडे काय, आर भागिला 20 = 2 आहे. काय काय आर भागिला 20 = 2, हा 20 इकडे भागतो इकडे काय म्हणजे गुणिला झाला जाईल. आर इक्वल टू किती 20 × 40 40%. आर किती आला 40%. समजलं असेल तुम्हाला बरोबर. आलं लक्षात काय केलंय. आता बघा याचं डायरेक्ट शॉर्टकट पहिले नवीन एकदा समजू तुम्ही काय नेमकं. बघा एक रक्कम दिली म्हणजे तुम्हाला टोटल रक्कम माहित नाहीये, म्हणजे मुद्दल किती आली पी. पुढे काय सांगितलंय, 5 वर्षात तिप्पट होते म्हणे. टाइम किती दिलाय म्हणजे मुदत 5 वर्ष. रक्कम तिप्पट होते, सरळ व्याज तिप्पट नाहीये. मागच्या प्रश्नामध्ये सरळ व्याज दिलं होतं, इथे काय म्हटलं रक्कम तिप्पट होते, याचा अर्थ रास होते ती बरोबर ना, जी आपण दिली ती आणि ती व्याज मिळून टोटल किती होऊन गेली म्हणजे तिप्पट. मग रास इक्वल टू काय असतं, मुद्दल अधिक व्याज. रास किती दिली तिप्पट म्हणजे 3p, मुद्दल किती आहे हा 1p आणि व्याज आपल्याला काढायचंय. मग हा पी इकडे प्लस इकडे काय गेला मायनस, 3p मधून 1p गेला किती उरले 2p, सरळ व्याज निघून गेलं किती 2p. सिंपल इंटरेस्ट इक्वल टू किती, हा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, सरळ व्याज टाकलं मागच्या प्रश्नासारखं होऊन गेलं, पुढे उत्तर येऊन गेलं तुम्हाला बरोबर. ही झाली स्टँडर्ड प्रोसिजर. आता जर तुम्हाला कधी शॉर्टकट विचारला तर शॉर्टकट कसा घ्यायचा बघा. शॉर्टकट असा आहे, आर इक्वल टू 100 × x − 1/t बरोबर. आता प्रश्न काय ते सांगतो मी. प्रश्नामध्ये काय सांगितलं की ती रक्कम तिप्पट होती हा, इथे सरळ व्याज दिला नाही, डायरेक्ट रक्कम तिप्पट चौपट काय पण करून देता असा प्रश्न असतो. तुम्हाला एकतर टाइम दिलेला असेल म्हणजे मुदत, किंवा एक तर व्याजाचा दर म्हणजे आर दिलेला असेल. तुम्हाला एक काहीतरी काढायचं असतं, एक तर तुम्हाला आर काढायचा असतो किंवा टी काढायचा असतो. जर टी काढायचा असेल तर काय होईल, हा टी इकडे चालला जाईल आणि आर इकडे येऊन जाईल बरोबर. हा आर इकडे येऊन जाईल म्हणजे जो प्रश्न दिला आहे फॉर्म्युला तो, जे एक तर टी काढायचा असेल तर टी वरती लिहून घ्यायचा आर खाली, जर आर काढायचा तर आर वरती लिहून घ्यायचा टी खाली. हाच फॉर्म्युला आहे बघा. आता पुढे आपल्याला यावेळेस आर काढायचंय, मग काय करणार, हा आर इक्वल टू 100. एक्स म्हणजे काय, जितके पट दिले ते पट किती दिले तिप्पट म्हणजे 3 − 1 बघितला. टाइम किती दिलाय 5. टाइम किती दिलाय 5. काय आलंय 100 × 2/5 5 × 5 = 20 20 × 40 हेच उत्तर आलं होतं का नाही आपलं. हा होता शॉर्टकट फॉर्म्युला. पण शॉर्टकटवर भर द्यायचा नाही, स्टँडर्ड प्रोसिजर वापरायची. शॉर्टकट आपल्याला केव्हा पण आठवण पडून जाईल बरोबर, किंवा शॉर्टकट आठवून पडून देईल, किंवा एखाद्या शॉर्टकट मध्ये उत्तर निघणार नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट स्टँडर्ड प्रोसिजर लक्षात ठेवायची. थोडा टाइम लागतो पण उत्तर बरोबर निघतं बरोबर. पुढचा प्रश्न बघू आपण, चौथा. चौथा प्रश्न, एक रक्कम 100% व्याजाच्या दराने 100% व्याज दराने किती वर्षात चौपट होईल, किती वर्षात चौपट होईल, किती वर्षात चौपट होईल. इथे काय विचारलंय म्हणजे मुदत विचारली आहे बरोबर. बघू आपण काय काय दिलंय, रक्कम दिली का आपल्याला नाही, रक्कम दिली का नाही, मुद्दल इक्विटी किती आलं मग पी बरोबर. 100% व्याज दराने आर किती दिला आहे तुम्हाला 100%, आर किती दिला आहे 100%, किती वर्षात चौपट होईल बरोबर. टाइम तुम्हाला विचारला आहे आणि रक्कम चौपट करायची, व्याज चौपट नाही, रक्कम चौपट. म्हणजे रास किती दिली आपल्याला, रास 4 पट दिली ती एकूण रक्कम 4 पट झाली बघा बरोबर. रास बरोबर काय, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. रास बरोबर किती, मुद्दल अधिक व्याज. रास इथे 4p, मुद्दल 1p आणि व्याज बघा व्याज किती होईल, 4p म्हणजे 1p गेला, व्याज किती उरलं 3p, व्याज किती उरलं 3p बरोबर. समजलं असेल तुम्हाला, इथे रक्कम 4 पट केली हा, व्याज इक्वल टू किती आला 3p. पुढे काय फॉर्म्युला डायरेक्ट, सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू आर इंटू टी भागिला 100. सिंपल इंटरेस्ट किती आलाय आपला 3p, हा पी. व्याजाचा दर किती दिलाय तुम्हाला 100%, म्हणजे 100. टाइम आपल्याला काढायचा आहे आणि हा खाली 100 बघा, हा 100 गेला हा 100 गेला, हा पी गेला हा पी गेला. टी इक्वल टू किती आलं 3, म्हणजे 3 वर्ष. म्हणजे काय, एक रक्कम 100% व्याजदराने 3 वर्षात चौपट होऊन जाईल.
काय एक रक्कम 100% व्याजदराने 3 वर्षात चौपट होऊन जाईल असं आता प्रश्नाचं उत्तर होतं. आता डायरेक्ट शॉर्टकट जर करायचं ठरलं तर बघा शॉर्टकट काय सांगितलं तुम्हाला आर किंवा टी आपण आता टी काढतोय टी इक्वल टू किती 100 × x - 1 आता इकडे टी एका इकडे काय होऊन जाईल मग आर इकडे टी एका इकडे काय होऊन जाईल आर पुढे 100 किती पट दिलाय बघा चौपट म्हणजे किती 4 - 1/r किती दिलाय 100 हा शून्य गेला अशंभर गेला अशंभर गेला 4 - 1 किती 3 टी इक्वल टू किती 3 वर्ष हा होता शॉर्टकट आणि ही होती आपली ओरिजिनल प्रोसिजर. तुम्हाला जे लक्षात राहील ते लक्षात ठेवू द्या बरोबर. हा शॉर्टकट होता हा काय लॉंग प्रोसिजर होती बरोबर स्टँडर्ड प्रोसिजर होती लॉंग नाही म्हणणार मी. आता 5 वर्ष पुढचा प्रश्न 5वा 750 रुपये मुद्दलाची 750 रुपये मुद्दलाची लाची 5% × 10⁻¹ दराने किती वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल बरोबर. पहिले दाम दुप्पट म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. दाम दुप्पट म्हणजे दाम म्हणजे मुद्दल दाम म्हणजे काय मुद्दल मुद्दलाच्या दुप्पट होईल बरोबर. इथे सरळ व्याज दुप्पट पटलं नाहीये इथे मुद्दलाच्या दुप्पट कलर म्हणजे काय रास दिली आपल्याला मागच्या उदाहरणासारखंच बघा. आता काय इथे मुद्दल दिली तुम्हाला पी किती 750 रुपये 750 रुपये मुद्दल दिली का नाही पी आर दिला तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट किती 5% वर्ष विचारलं म्हणजे टाइम तुम्हाला काढायचा आहे सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल म्हणे किती वर्षात दाम दुप्पट होईल म्हणजे मुद्दल दुप्पट होईल बरोबर. म्हणजे रास दिली तुम्हाला दुप्पट रास किती दिली तुम्हाला दुप्पट दिली 2p सरळ व्याज दुप्पट केलं नाहीये दाम दुप्पट केली आहे. दाम म्हणजे काय ते मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे रास डबल होणार आहे. आता पुढे बघा पुढचं तुम्हाला माहिती रास इक्वल टू मुद्दल अधिक किती व्याज बरोबर. हा 2p आहे रास मुद्दल किती आहे 1p बरोबर आणि व्याज किती आहे ते आपल्याला काढायचं आहे बरोबर. व्याज इक्वल टू किती होईल मग व्याज इक्वल टू किती होईल 2p - 1p किती उरला 1p म्हणजे किती 1p किती लागला 750 रुपये 1p किती आहे 750 रुपये. काय केलं आपण बघा त्यांनी काय सांगितलं दाम दुप्पट कधी होईल म्हणे दाम दुप्पट काय म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट कधी होईल रक्कम म्हणजे रास किती सांगितली त्यांनी दुप्पट सांगितली म्हणजे 2p रास इक्वल टू काय असतं माहिती आपल्याला मुद्दल अधिक व्याज मग 2p = 1p + व्याज व्याज करायचा लागला हा पी इकडे वजा होऊन गेला किती उरलं 750. पुढे काही एवढा आवड नाही सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म माहिती तुम्हाला p × r × t / 100 सिंपल इंटरेस्ट किती आहे व्याज किती दिलंय बघा 750 बरोबर. पी किती दिलंय 750 दिलंय आर काढायचा का आपल्याला आर दिला आपल्याला 5 टाइम आपल्याला काढायचा आहे 1/100 बघा. आता हा 750 गेला हा 750 गेला 5 × 5 = 20 × 100 आता t / 20 इकडे काय उरला 1 इकडे काय उरला t / 20 हा 20 इकडे भागतो इकडे काय होऊन जाईल गुणिला t = 20 वर्ष t = किती 20 वर्ष. प्रश्न नवीन सांगतो मी 750 रुपये मुद्दलाची 5% × 10⁻¹ दराने किती वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट रास मिळेल आपल्याला बरोबर. मुद्दलाच्या दुप्पट रास किती झाली 2p. पुढची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे आणि यासाठी आपला फॉर्म्युला होता शॉर्टकट. काय विचारलाय आपल्याला टी विचारलाय का नाही बरोबर. टी विचारलाय काय केलंय बघा t × 100 × x - 1/r हा 100 किती पट विचारलाय दुप्पट केलंय म्हणजे 2 - 1 आर किती दिलाय 5 मग 100 दोनच नाही केला 1 / 5 बरोबर 20 × 5 = 100 20 वर्ष हे आपलं शॉर्टकट होतं आणि आपली स्टँडर्ड प्रोसिजर होती. तेच उत्तर आलं का नाही हे शॉर्टकटने पण स्टँडर्ड प्रोसिजरने पण. दाम दुप्पट म्हणजे काय मुद्दलाच्या दुप्पट एवढं लक्षात राहू द्या. दाम म्हणजे मुद्दल एवढं लक्षात राहू द्या.
आता शेवटचा प्रश्न घेऊया पॉइंटवरचा, पटवरचा शेवटचा प्रश्न घेऊ पटवरचा. बाराशे रुपये मुद्दलाची, बाराशे रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने, सरळ व्याजाने पाच वर्षात, पाच वर्षात दाम चौपट होण्यासाठी, चौपट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा, व्याजाचा दर किती असावा असा प्रश्न विचारलाय. व्याजाचा दर किती असावा बघू आपण. मुद्दल किती दिली आता, मुद्दल बाराशे दिली म्हणजे पी दिलाय तुम्हाला बाराशे. पाच वर्षात म्हणजे टाइम दिलाय तुम्हाला, टाइम किती दिलाय पाच वर्ष. दाम चौपट करणारे, दाम चौपट म्हणजे काय, मुद्दल चौपट करणारे, व्याज चारपट सांगितलं नाही तुम्हाला, दाम चौपट होणार आहे म्हणजे रास दिली तुम्हाला, रास इक्वल टू किती चार पी, रास इक्वल टू किती चार पी. व्याजाचा दर किती असावा म्हणे, आर किती असावा असा प्रश्न आहे आपला बरोबर. पुढे काही एवढा अवघड नाही आहे. रास इक्वल टू किती आहे मुद्दल अधिक व्याज, रास इक्वल टू किती आहे मुद्दल अधिक व्याज, रास किती आहे चार पी, मुद्दल किती आहे एक पी, व्याज आपल्याला काढायचंय. एक चार पी म्हणजे एक पी गेला किती उरले तीन पी उरले, व्याज किती निघालं आपलं तीन पी, सरळ व्याज किती निघालं तीन पी. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू आर इंटू टी भागीला शंभर. सिम्पल इंटरेस्ट किती झालं तीन पी, हा पी आर आपल्याला काढायचा आहे, टाइम आपल्याला दिला किती पाच वर्ष भागीला शंभर बरोबर. हा पी गेला आ पी गेला, हा पी गेला आ पी गेला, उरला तीन इक्वल टू बघा पाच आहे का पाच, विसा म्हणजे शंभर, आर छेद वीस, आर छेद वीस. आता आर ला वीस भागतो इकडे काय म्हणजे गुणिले झालं असेल, आर इक्वल टू वीस त्रिक साठ, साठ टक्के, साठ टक्के. रेट किती आला व्याजाचा दर साठ टक्के. म्हणजे जर दाम चौपट करायची आहे पाच वर्षात तर रेट ऑफ इंटरेस्ट किती पाहिजे साठ टक्के पाहिजे. समजलं असेल तुम्हाला. सेम मार्क्स उदाहरण फक्त किमती बदलल्या आहेत. आता याचा जर आपल्याला शॉर्टकट सोडायचं आहे तर सोडवू आपण. काय काय झालेला आर काढायचा आहे, काय काढायचं आपला आर काढायचा आहे. फॉर्म्युला काय, शंभर गुणिला एक्स वजा एक भागीला टी. हा शंभर एक्स म्हणजे काय पट, पट किती दिले चौपट, चौपट म्हणजे चार वजा एक, टी किती दिला आहे पाच वर्ष, पाच आहे का पाच वीस, हा वीस चारातून एक गेला तीन गुणिला तीन वीस त्रिक साठ, साठ टक्के आलं शॉर्टकटने पण. आणि ही होती स्टँडर्ड प्रोसिजर. माझं मत तुम्हाला असं सांगायचं की शॉर्टकट वापरू नका, स्टँडर्ड प्रोसिजर समजून घ्यायचा प्रयत्न करा. पटीवर एवढेच प्रश्न येतील. दाम दुप्पट, दाम पट याचा अर्थ काय असतो, मुद्दलाची तेवढी पट होते म्हणजे ती रास होते, व्याज होत नाही. एवढं तुम्हाला सांगायचं होतं. या टॉप म्हणजे या पॉईंट मध्ये एवढेच क्वेश्चन येऊ शकतात, याच्यावरती काही वेगळे क्वेश्चन येणार नाही. बाकी सर्व्या चॅप्टरचा शेवटचा व्हिडिओ आपण पुढच्या, शेवटचा पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. त्यात दोन तीन प्रकारची उदाहरणं येतील. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.